उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी रात्री तब्बल 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे धरणातून भीमा नदीत 15,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय, तर वीज निर्मितीसाठी 1600 विसर्ग सोडण्यात आलाय। उजनी धरण 111% भरलं आहे। धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे थेट भीमा नदी पात्रात 16,600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर वीर धरणातून निरा नदीत 13,911 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय, त्यामुळे भीमा नदीत 30,511 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग येणार आहे। त्यामुळे भीमा आणि निरा नदी ही आता दुथडी भरून वाहणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। तर नदीपात्रात कुणीही न जाण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे।